नमस्कार. MCM TV हे माझं गेली 5 वर्षापासून मी चॅनल ओपन केलेलं आहे. 5 वर्षापूर्वी आमच्या मनामध्ये आलं होतं की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे अशा काही लोकांची निवड करून त्यांना आम्ही त्यांचं कर्तृत्व लोकांसमोर मांडायचं, कारण की असे काही हिरे आजही समाजामध्ये दडलेले आहेत ज्यांनी खरंच काम केलेलं आहे, परंतु ते प्रकाश झोतामध्ये न आल्याने, त्यांची प्रसिद्धी न झाल्यामुळे ते अजूनही लोकांना ज्ञात नव्हते. अशा लोकांना गेल्या 5 वर्षापासून आम्ही आमच्या MCM TV आणि साईसागर एंटरटेनमेंटतर्फे त्यांना त्यांच्या कार्याला सलाम म्हणून स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करत असतो. गेल्या जवळपास 150 मुलाखती आम्ही घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये कला, क्रीडा, साहित्य, प्रशासन, आरोग्य अशा विविध क्षेत्रातील लोकांना आम्ही प्रकाश झोतामध्ये आणलेलं आहे. त्यांचं कार्य समाज माणसांना दाखवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न होता आणि तो सक्सेस झाला. अनेक लोकांची आम्हाला अशी मागणी होती की तुम्ही एवढं चांगलं काम करता आहात, तर याला तुम्ही डेली चॅनल का करत नाही, तुम्ही बातम्यांचं चॅनल सुरू करा. म्हणून आज 1 जानेवारी 2022 मी जनार्दन शिंदे आणि माझे पार्टनर राजेंद्र रावजी आम्ही दोघं मिळून हे चॅनल बातमी चॅनल सुरू करत आहोत. दररोजची बातमी दिवसभरातील महाराष्ट्रातील घडामोडींवर आधारित असलेलं हे बातमीपत्र असेल. यातून कला, क्रीडा, साहित्य, प्रशासन, आरोग्य सगळ्या क्षेत्रातल्या छोट्या छोट्या ज्या बातम्या आम्ही याच्यामध्ये दाखवणार आहोत. सत्य जी बातमी आहे तीच लोकांपर्यंत मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील. खोट्या आणि दुर्लक्षित करणाऱ्या, लोकांना फसवणाऱ्या अशा लोकांना आम्ही या प्रकाश ज्योतामध्ये आणणार नाही. तर आमचं ब्रीदवाक्यच आहे सत्याचा साथी MCM TV. आजपासून आम्ही सुरू करत आहोत 8:30 आमचं बातमीपत्र. पाहत रहा MCM TV. धन्यवाद.